मित्रांनो आपण आपल्या मोबाईलमध्ये वेगवेगळ्या वे वे प्रकारे फोटो इथे शूट करत असतो फोटोशूट केल्यानंतर आपल्याला इथे पाहाय मिळेल की अशा प्रकारे इथे पाहाय मिळेल खाली इथे फोटोशूट केल्यानंतर रेडमी नोट फाईव्ह प्रो एम आय डुबल कॅमेरा असे आपल्याला इथे नाव पाहायला मिळत असते तर मित्रांनो जो तुमचा मोबाईल असेल त्या मोबाईलचे इथे आपल्याला नाव पाहायला मिळेल तर मित्रांनो आपण इथे हे नाव चेंज करून आपले स्वतःचे नाव टाकू शकतो किंवा दुसरे नाव टाकू शकतो तिथे एम आय डुबल कॅमेरा मी मिळते आपल्या आपले नाव टाकू शकतो तर मित्रांनो हे जे आपल्याला वॉटरमार्क पाहाय मिळेल ते आपल्याला कोणतेही नाव टाकायचे नाही हे आपल्याला जर इथे कट करायचं असेल ते आपण इथे कट करू शकतो समजा मित्रांनो आपण असा हे फोटो काढू शकतो बा की हा सेल्फी ना काढलेला आहे आपण सेल्फी काढलेला आहे तिथे आपल्याला कोणताही वॉटरमार्क पाया मिळत नाही तर अशी आपण इथे काढू शकतो तर मित्रांनो कशी काढायची हे आपण इथे लगेच पाहूया तर त्यासाठी आपल्याला इथे कॅमेरामधून जायचं आहे कॅमेऱ्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला यासाठी तीन रेषा पाया मिळेल वरती त्यावर क्लिक करायची आहे त्यावर क्लिक केल्यानंतर सेटिंगवर जायचं आहे सेटिंगवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे खाली पाया मिळेल डिवाईस वॉटरमार्क ते हे आपल्याला डिवाईस वॉटरमार्क पाहाय मिळत आहे हे इथे ऑन आहे तर मित्रांनो हे आपण ऑफ केले आहे की ते ऑन आहे असे ऑन पाय मिळते ऑफ केले तर आपण इथे एखादा फोटोशूट करून पाहूया तर मित्रांनो आपण फोटोशूट करून पाहिला तर आपल्याला इथे वॉटरमार्क इथे पाया मिळणार नाहीत बघा ना मी आता फोटोशूट केलेला आहे ते वॉटरमार्क इथे पाहाय मिळत नाही तर मित्रांनो ना आपण जे ती सिस्टीम आपण ऑन केली मित्रांनो बा किती हे वॉटरमार्क पाहाय मिळत डिवाईस वॉटरमार्क हे जर आपण ऑन केले ऑन केल्यानंतर आपण जर फोटो काढला तर इथे आपल्याला ते वॉटरमार्क इथे पाया मिळत असते बा किती वॉटरमार्क इथे पाया मिळत असते पण मित्रांनो कोणत्या मोबाईलमध्ये इथे एक सिस्टीम दिलेली असते तिथं बा डिवाइस वॉटरमार्क इथे पाया मिळेल तर मित्रांनो इथे माझ्या मोबाईलमध्ये फक्त डिवाइस वॉटरमार्क इथे चालू बंद करण्याचे ऑप्शन दिलेले असते तर मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये इथे डिवाईस वॉटरमार्कच्या खाली एक ऑप्शन दिलेले असते कस्टमाइज वॉटरमार्क तर मित्रांनो कस्टमाइज वॉटरमार्क आपल्याला इथे पाया मिळेल त्यावर क्लिक करून आपण आपले स्वतःचे नाव इथे ॲड करून आपण ते तिथे टाकू शकतो तर माझ्या मोबाईलमध्ये दिलेले नाही कारण मित्रांनो काहीच्या मोबाईलमध्ये दिलेले असतात काहीच्या मोबाईलमध्ये दिलेले असतात तर माझ्या मोबाईलमध्ये फक्त वॉटर मार्क इथे बंद करण्याचे ऑप्शन दिलेले आहे तर मित्रांनो इथे आपल्याला डि वॉटरमार्क पाया मिळेल याच्या खाली आपल्या वॉटरमार्कचे जे नाव आहे ते चेंज करण्याचे ऑप्शन तुम्हाला इथे पाहाय मिळेल तर मित्रांनो आपण असे इथे हे वॉटरमार्क इथे चेंजेस करू शकतो आणि वॉटरमार्क बंद सुद्धा करू शकतो तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला नक्की कळवा धन्यवाद